वेलकम गाइस पाच झालं बस झालं या चॅनल मध्ये काल आपण इंग्लिशचं सेशन चालू केलं होतं इंग्लिश स्पोकन बेसिक पासून जे सगळ्यांना उपयोगी पडतंय लहानापासून ते मोठ्यांपर्यंत काल त्याचं बेसिक सगळं इंट्रो दिलं होतं ते व्हिडिओ एकदा जरूर पहा त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ वर्ड्स वर्ड्स किती महत्त्वाचे आहेत हे सांगितलं होतं मग तुम्हाला काय करायचं आजपासून तुम्ही तुम्हाला शब्द शिकवणार आहे म्हणजे शब्दांपासून शब्दांच्या जाती त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार येतात नाउन काय काय नाउन नाउनचा अर्थ होता इंग्लिश मराठीमध्ये नाम तुझं जर सरळ सरळ जर अर्थ सांगत गेलं ना जगातल्या कुठल्या पण वस्तूला जे नाव असतं जगातल्या कुठल्या पण वस्तूला जे नाव आहे त्याला काय म्हणतात नाव फॉर एक्झाम्पल आता टी शर्ट आहे फेस आहे हा बोर्ड आहे मार्कर आहे वगैरे वगैरे वॉल आहे प्रत्येकाला जे काय असतं त्याला नाउन म्हटलं जातं नाउन जर शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण नाउन जर समजून घ्यायचं असेल त्याच्यामध्ये पाच गोष्टी तुम्हाला नीट शिकावं लागतं पहिली गोष्ट कोणत्या वस्तूला काय म्हणतात ओके नेम्स माहिती पाहिजे तुम्हाला कोणत्या गोष्टीला काय म्हणतात वगैरे नंतर तुम्हाला आर्टिकल्स ओके आर्टिकल्स ए अँड द वगैरे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला नंबर्स माहिती पाहिजे एक वचन अनेक वचन नंतर तुम्हाला जेंडर माहिती पाहिजे लिंग परिवर्तन नंतर लास्टला माहिती पाहिजे तुम्हाला नॉन फॉर्म हे सगळे एक 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 व्हिडिओमध्ये व्यवस्थित घेतो त्याच्या रिलेटेड वर्ड्स पण देतो सगळं व्यवस्थित करू आता हे जे नेम्स आहेत कोणत्या वस्तूला काय म्हणतात ते ओके ते आता प्रत्येक वस्तू शिकवणं इम्पॉसिबल आहे कारण जर ऑक्सफर्ड नावाचे डिक्शनरी जर बघितलं त्याच्यामध्ये जवळजवळ 12 लाख वर्ड्स आहेत आणि ते एक 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 घेत बसलं तर तोपर्यंत मी तर जाईनच जाईन तुम्ही पण जाचाल ओके म्हणजे ते थोडंसं नॉलेज तुम्हीच ठेवा कोणत्या वस्तूला काय म्हणतात वगैरे थोडंसं माहिती झालं की ऑटोमॅटिक तुमचे वर्ड्स वाढतील वर्ड्स वाढले की सेंटेन्सेस वाढतात पुढे पुढे तुम्हाला नक्की कळेल बरं तुम्हाला ह्याच्यामध्ये मी शिकवू शकतो की आता तुम्ही व्हॉट्सअपला चॅटिंग करता किंवा कुणाचा पण नंबर जे सेव्ह करता आता ते नंबर सेव्ह करण्यासाठी नाव वगैरे लिहिता ना सेव्ह करण्याचा आता नावांचे स्पेलिंग कसं तयार करतो 99% लोकांना येत आहे पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हे व्हिडिओ ओके नीट लक्ष द्या आता बघा कुणाचं पण नाव आपल्याला लिहायचं त्याचे काही बेसिक रूल आहेत ते रूल पण सांगतो ते करतो पण तुम्हाला तेवढ्यासाठी मराठीमधलं काना माता वलांटी एवढं आलं पाहिजे बघा सांगतो कानाला आता आपला पहिला सेंटेन्स आलं पहिल्या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा नेम्स शिकवलं तुम्हाला नावांचे स्पेलिंग कसं तयार करतो मराठीमध्ये कान असतंय कानाला ए म्हणायचं विलांटी आहे ओके विलांटीला आय किंवा डबल ई म्हटलं तरी चालतंय उकार आहे उकारला यू किंवा डबल ओ एक मात्रा ओके एक मात्राला ई म्हणायचं दोन मात्रेला ए आय म्हणायचं आणि एक काना एक मात्राला ओ ओके एक काना एक मात्रा ओ एक काना दोन मात्रे एक काना दोन मात्रेला ए यू आणि जे अनुस्वार असतं टिंब असतं ओके अनुस्वारला ए एम किंवा ए एन म्हटलं जातं एवढ्यावरनं तुम्ही कोणत्याही नावाची स्पेलिंग तयार करू शकता तुम्हाला 12 कडे पाठ करण्याची गरज नाही इंग्लिशमध्ये 12 कडे पाठ करू नका फक्त एवढा पाठ करा ऑटोमॅटिक येतो आता फॉर एक्झाम्पल मानून चला आपल्याला एक नाव तयार करायचं मानून चला आता सोनाली ओके सोनालीचं नाव तयार करायचं आता आपल्याला एवढं बेसिक तरी माहिती असतं की सला काय म्हणतात इंग्लिशमध्ये यस सला काय म्हणतात यस आता याच्या बाजूला एक काना एक मात्रा आहे ओके एक काना एक मात्रा काय म्हणतात त्याला ओ नला एन कान्याला काय म्हणायचं काना इथं कानाला म्हणा ए लला एल विलांटीला आय हे झालं सोनालीचं स्पेलिंग ओके मी काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये काय रूल्स आहेत रूल्स कसे वळतो बघा आता पहिला रूल काय सांगता याच्यामध्ये जर समजा एखाद्या शब्दाला यापैकी कोणच नाही आहे काना माता विलांटी काहीच नाही आहे सरळ ए लावा काय लावा ए लावा आणि शेवटच्या शब्दाला ए लावू नका फॉर एक्झाम्पल सांगा आता गणपत नाव आहे गणपत ओके ग ला काय म्हणतात इंग्लिशमध्ये जी आता यांना बघा काना माता विलांटी उकार एक मात्रा वगैरे यापैकी काहीच नाही आहे सरळ काय करा ए लावा न ला काय म्हणतात एन परत काय नाही आहे ए लावा प ला काय आहे पी काय नाही आहे ए लावा त ला ती झालं गणपती स्पेलिंग बघा म्हणजे मधले कुठल्या पण अक्षरामध्ये जर काना माता विलांटी नसेल यापैकी काहीच नसेल तर सरळ काय करा ए लावा शेवटच्या अक्षराला स्वतःहून ए लावू नका हे रूल नंबर 1 होतं कळतंय आता बघा रूल नंबर 2 रूल काय सांगतात जर शेवटचा शब्द समजा आता शेवटच्या शब्द मी काय म्हणलो ए लावू नका स्वतःहून पण जर जोड शब्द असलं शेवटचा शब्द काय जोड शब्द आहे तर ए लावा लागतं आता आपलंच घेऊ महाराष्ट्राचं स्पेलिंग घेऊ महाराष्ट्र ओके
आता मला काम तर एम काय नाही या ए लावा म्हटलं हला एच काय नाही या ए लावा म्हटलं महा झालं हे रला आर कानाला ए शला एस एच म्हटलं जातं आणि जसं उच्चार होतं तसं ट्र टी आर आता याला काय नाही या तरी पण ए लावा का बरं कारण शेवटचं हे काय जोड शब्द आहे शेवटचा अक्षर जोड शब्द असेल तर महाराष्ट्र हे शेवटी येतं म्हणून फॉरेनचे लोक वाचताना याला महाराष्ट्र वाचतात लक्षात ठेवा ऍक्च्युली महाराष्ट्र नाही महाराष्ट्र रूल आहे काय रूल आहे की जर मधल्या कोणत्या पण संख्येला जर काय नसेल यापैकी तर सर्वत्र काय लावा ए पण शेवटचा अक्षर जोड शब्द असेल तर स्वतःहून ए लावा अन्यथा लावू नका समजतं ओके आता पुढचं घेऊ तुम्हाला वोवल्स माहितीच इंग्लिश मध्ये वोवल्स स्वर आहेत कुठल्या ते ए ई आय ओ यू त्यांना स्वर म्हटलं जातं इंग्लिशचे स्वर आहेत आता समजा यापैकी कोणतं तरी आहे या स्वरापैकी कोणतं तरी सुरुवातीचं अक्षर आहे मी काय म्हणतात आता यम मला काय नव्हतं ए लावलं पण जर यापैकी कोणतं असेल सुरुवातीला तर ए लावू नका फॉर एक्झाम्पल आता एका अनिलची स्पेलिंग घेऊ अ नील मला काय म्हणतात ए आता हे यापैकी आहे त्यामुळं ए लावायचं नाही डायरेक्ट न ला एन विलांटीला विलांटीला लिहिलंय आय ल ला एल शेवटच्या अक्षराला ए लावू नका कारण जोड शब्दात नाही हे ते अनिलचे स्पेलिंग ओके आता फॉर एक्झाम्पल उदयचं घेऊ उदय उला काय म्हणतात यू आता याला ए ई आय ओ यू पैकी आहे त्याच्यामुळे काय करा ए लावू नका डायरेक्ट डी काय नाही आहे म्हणजे ए याला वाय समजतंय मी काय रोज सांगतोय ते तुम्ही कुठला पण करू शकता आता मी जर इथं अनुस्वार मध्ये बघितलं ना दोन दिलं ए एम आणि ए एम तुम्ही म्हणसाल की कुठला आहे आणि कॉमा दिला मेन म्हणजे ए एम लावायचं का ए एम लावायचं उच्चारानुसार असतं लक्षात ठेवा स्पेलिंग कधी पण उच्चारानुसार त्या बघत नावांचं स्पेलिंग आता फॉर एक्झाम्पल समजा आता मला संत ची स्पेलिंग लिहायचे संत नीट बघा संत स ला एस सन्न हे अनुस्वार आहे सन्न म्हणून ए एन हे झालं संत कळत आहे न चा उच्चार झाला म्हणून एन वापरलो समजा जर मला संभाजीची स्पेलिंग लिहायचं आल्याचं संभाजी स ला एस आता बघा सम इथं सन नाही सम मचा उच्चार होता म्हणून हे झालं सम भ भला बी एच बरोबर कानाला ए झला जे विलांटीला हाय संभा जी जर तुम्ही या पद्धतीने जर करत असाल तर तुम्हाला कुठलंच नाव नावाची स्पेलिंग आणणार नाही कुठलंच नाव म्हणा आडनाव म्हणा किंवा कुठल्या पण शहराचं नाव याचं नाव कसलंच काय आणणार नाही किंवा चाटीचं तुम्हाला अजिबात आणणार नाही तुम्ही ह्याच्या ह्याच्यानुसार व्यवस्थित तुम्ही करू शकता लक्षात ठेवा आता बघा अजून एक करून टाकू एखादं गौरवची स्पेलिंग चालतो गौरव ओके ग ला काय म्हणतात जी आता एक काना दोन मात्र एक काना दोन मात्रेला काय म्हणतात ए यू हे झालं तुमचं गौ र ला आर काय नाही म्हणजे ए व ला वी शेवटी स्वतः ए लावू नका गौरव कळत आहे समजा आता आपल्याला कैलास कैलास क ला के दोन मात्र दोन मात्रेला काय म्हणतात ए आहे हे झालं कै लला काना यल ला ल काना म्हणजे ए कैला स ओके थोडंसं माहिती पाहिजे म्हणजे आता जोड शब्द पण असतात काही आता समजा प्रकाश आहे प्रकाश आता प्र प्र म्हणजे लक्षात ठेवा प्र म्हणजे पी आर प्र काना द्या का बरं काना द्या कारण काहीच नाही यापैकी तर कोण नाही म्हणून ए दिलं क ला के काना म्हणजे ए श ला एस एच प्रकाश समजतंय आता समजा दिव्य आहे दिव्या नाव तयार करत आपल्याला दिव्या ड ला डी विलांटीला आय व्या व्ही ए वाय आणि इथं काय आला दिव्या समजतं आता समजा कृष्णा नाव तयार करायचं आपल्याला कृष्णा जसं उच्चारायला तसं करा क्रू म्हणजे के आर यू क्रू श ला एस एच न ला एन कानाला ए कृष्णा समजतंय म्हणजे आपल्या नाऊन मधलं पहिलं पार्ट झालं नावांचे स्पेलिंग आणि बाकीच्या कुठल्या वस्तूला काय म्हणतात ते तुम्हाला करावं लागेल तसं व्यवस्थित करा ओके बाय.